Κάνετε παρέμβαση. Κάνετε! गोदावरी नदीवरील बंधाऱ्यातील पाणी जायकवाडीला सोडले जात आहे. पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात येत असल्याने खासदार सदाशिव लोखंडे कोपरगाव तालुक्यातील सडे बंधारा येथे पोहोचले. शेतकरी पाणी सोडण्यास विरोध करत आहेत, बंधाऱ्याच्या फळ्या काढू नये यावरून खासदार लोखंडे आणि पोलीस प्रशासनात चांगलीच खडाजंगी पाहावयास मिळाली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आमचं काय साहेब मग होऊन द्या, काय व्हायचं ते तुम्हाला जर कळणं असेल ना केसच करायचं होऊन काय होऊन द्या आमच्या आमचं काय नाही साहेब, आमचं काहीच नाही साहेब. तुम्ही सरकार आहे, तुम्ही सरकार आहे, आम्ही घाबरत नाही. तुम्ही सरकार आहे, तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही सरकार आहे. शूटिंग करा विषय आहे साहेब, आमचं बोलणं ऐकायचं तुम्हाला. शूटिंग कर मी काय बोलतो ते तुम्ही चुकीचा शब्द वापरताय साहेब. मी आपल्याशी आपण लोकप्रतिनिधी आहात. काय काय मागणार का म्हणजे आपण कंड आला वगैरे शब्द वापरताय साहेब. मग मी आपल्याशी आपण तुम्हाला सरकारमध्ये आहे, तुम्ही सरकार आहे, तुम्ही आम्हाला आदेश द्यायचा, तुम्ही सरकार आहे म्हणजे तुम्ही कंड आला वगैरे शब्द वापरताय साहेब. मग काय करणार या सर्व प्रकाराबद्दल आमचे प्रतिनिधी मुबीन खान यांनी अधिक माहिती दिली आहे. मुबीन, काय अधिक माहिती आहे या सर्व घटनेबद्दल? सचिन, कोपरगाव तालुक्यामध्ये गोदावरी नदीवर 5 बंधारे आहे. या हिंगणी बंधाऱ्या आणि डाऊस बंधाऱ्याचं पाणी सोडण्यात आल्याची माहिती आहे. आणि आता सध्या आम्ही सडे या ठिकाणी बंधाऱ्यावरती उभो आहे. या ठिकाणी आज पाट बंधारे विभाग नाशिक यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये हा पाणी जायकवाडीला सोडण्यासाठी येथे पाट बंधाऱ्याचे अधिकारी आले होते. त्यांच्याबरोबर मोठा फौज साठा पोलिसांचा आहे. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात होते, परंतु पोलिसांनी त्यांना बंधाऱ्यावरती येण्यापासून रोखलेलं आहे. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. यावेळी त्यांनी बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यापासून पाट बंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना रोखलं. आणि त्यावेळी पोलिसांमध्ये शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवधरे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आणि खासदारांनी सध्याची एकदम आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. सचिन, खासदार लोखंडेंची काय भूमिका आहे या संदर्भात? आधी सध्या खासदार लोखंडे यांनी या बंधाऱ्यावरती ठिय्या मांडलेला आहे आणि एकही फळी या बंधाऱ्याची काढू न देण्याची यांनी भूमिका घेतलेली आहे. यावेळी खासदार लोखंडे यांनी वरिष्ठ पातळीवर मंत्री महोदयांशी चर्चा केलेली आहे आणि नाशिक विभाग पाट बंधारे यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. परंतु यावेळेस खासदारांची आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि फळी न काढून देण्याची यांनी भूमिका घेतलेली आहे. यावेळी रवींद्र ठाकरे प्रांत अधिकारी हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण खासदार साहेब म्हणताय की आमच्यावर कारवाई करा, पण आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. सचिन, धन्यवाद मोबीन या सर्व माहितीबद्दल. दरम्यान मंत्र्यांसोबत चर्चा करतोय, तुम्हाला काय दाखल करायचे ते करा, ताब्यात घ्या, मात्र येथून हटणार नाही अशी भूमिका खासदार लोखंडे यांनी घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात जे बंधारे ब्रिटिश काळाने न्याय दिला आमच्या भागाला या शिर्डी, पण सो पक्षाच्या सरकारने आमच्यावर अन्याय केला आणि शेतकऱ्यांना आम्हाला पियाला पाणी पाणी जायकवाडीला पाणी देण्याच्या संदर्भात आमचा विरोध नाही, पण तिथे वेस्ट पाणी होतं आणि त्या शेतकऱ्यांनी शेतासाठी पाणी ऊसासाठी देतात त्याला आमचा विरोध आहे. म्हणून आमचे बंधारे भरल्याशिवाय खाली पाणी देऊ नये ही मी गिरीश महाजन असेल, शिवतरे बाप्पू असेल, अधिकारी असेल त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं हायकोर्टामध्ये आमच्या हक्काचं पाणी आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, म्हणून मी खासदार म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने आज उभा राहिलो. आता त्या भागातले जागृत पाहिजे. आपल्याला 2005 जो कायदा झाला त्याला लोकशाही पद्धतीने आपण चेंज केला पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे, तरच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळू शकतो. आणि त्या न्याय मिळण्याच्या संदर्भात सर्व या भागातली जनता जागृत झाली पाहिजे आणि जागृत होऊन एकत्र आंदोलन केलं पाहिजे. पक्ष अतिरिक्त
या ठिकाणी जन आंदोलन उभा करून हा कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची भूमिका सर्व शेतकऱ्यांची, मी खासदार म्हणून त्या शेतकऱ्यांच्या बाजूला मी उभा राहतो. सर, प्रशासन येथे उभे आता सध्या उपस्थित आहेत आणि आपण इथे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे, काय भूमिका काय सांगू इच्छित आहे? मी ह्या संदर्भात मी शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो. प्रांताधिकारी आणि पोलीस प्रशासन खासदार लोखंडे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करते. एकंदरीतच जायकवडेच्या पाण्यावरून कोपरगाव तालुक्यात वातावरण चांगलंच पेटलेलं बघायला मिळते. प्रतिनिधी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.